मित्रांनो नमस्कार. आपण भारताच्या भारतामधले राज्य आणि त्याच्या राजधान्या पाहिल्या. आता केंद्रशासित प्रदेश व त्यांच्या राजधान्या पाहू. हे पाहण्यापूर्वी केंद्रशासित प्रदेश म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो. एक उदाहरण देतो. समजा आपण आपल्या महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला, महाराष्ट्र राज्याचा कारभार तिथून निवडून आलेलं राज्य शासन करतो. यामुळे जे केंद्रशासित प्रदेश असतात, या केंद्रशासित प्रदेशामध्ये केंद्र सरकार या प्रदेशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम करतो. भारताचे राष्ट्रपती काय करतात, या केंद्रशासित प्रदेशासाठी सरकारी प्रशासकाची नियुक्ती करतात. आता सरकारी प्रशासक म्हणजे कोण, तर एका उपराज्यपालाकडे या केंद्रशासित प्रदेशाचं कारभार पाहण्याचं काम त्यांनी दिलेलं असतं. आता असे केंद्रशासित प्रदेश कोणते आणि त्याच्या राजधान्या कोणत्या, या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. बघा, पहिलं केंद्रशासित प्रदेश आहे अंदमान आणि निकोबार बेटे, याची राजधानी आहे पोर्ट ब्लेअर. त्यानंतर लडाख, कलम 370 हटल्यानंतर जम्मू काश्मीर आणि लडाख ही दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण झाली. त्यापैकी या लडाखची राजधानी आहे लेह, जम्मू आणि काश्मीर याची राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू, या दोन राजधानी आहेत. साधारणपणे उन्हाळ्यामध्ये श्रीनगर असते आणि थंडीमध्ये जम्मू हे राजधानीचं शहर असतं. त्यानंतर चंदीगड या राज्याची राजधानी आहे चंदीगड. पुदुच्चेरी हा जो केंद्रशासित प्रदेश आहे याची राजधानी आहे पाँडिचेरी. त्यानंतर दिल्ली हे एक राज्य पण आहे आणि केंद्रशासित प्रदेश पण आहे. या दिल्लीची राजधानी आहे नवी दिल्ली. त्यानंतर लक्षद्वीपची राजधानी आहे कवरत्ती. त्यानंतर दादरा नगर हवेली आणि दमण दीव हा पूर्ण एक केंद्रशासित प्रदेश आहे आणि या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी 2020 पासून दमण या ठिकाणी आहे.